मी माझ्या रिअल लाईफ मध्ये इंग्लिश मिडियमच आहे. एखाद्या भाषेमुळे आपला आपला कॉन्फिडन्स जातोय किंवा आपण आपण कुठेतरी अडखळतोय अडतोय आयुष्यात हे होता कामा नये. तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे, मध्ये कुठलीही भाषा असते. लहान मुलांना त्यांचं मत ऍक्च्युली नसतंच, ते पॅरेंट्स जे सांगतात ते त्या मिडियममध्ये जातात. नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये मी प्रियांका माळी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या एक नवीन सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि त्याचं नाव आहे बालभारती. हा बालभारती हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे आणि याच निमित्ताने पुण्यातील कोथरूड परिसरातील सिटी प्राईड या ठिकाणी या सिनेमाचं प्रीमियर प्रकाशित झालंय. तर यातील कलाकारांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी आर्यन मेंगजी. मी आता 14 वर्षाचा आहे, मी 9वीत आहे आणि मी बालभारती या चित्रपटात चिन्मय देसाईचा रोल प्ले केलाय, जो एक मराठी कुटुंबातला मुलगा आहे. पण त्याच्या पॅरेंट्सना गिल्ट येतं की त्याच्या पॅरेंट्सना इंग्लिश नाही येत, त्याच्या मुलाला इंग्लिश नाही येत, म्हणून ते चिन्मयला इंग्लिश शाळेत शिफ्ट करतात. तर नवीन भाषा असल्यामुळे त्याला येणारी अडचण, त्याची धडपड या चित्रपटात दाखवली. आणि इंग्लिश ही फक्त भाषा आहे, ही कोणाची हुशारी साध्य नाही करू शकत, किंवा तुम्ही ज्या भाषेत कम्फर्टेबल आहे त्या भाषेत शिक्षण घेऊ शकतात. तुम्हाला इंग्लिश हीच म्हणजे ठरलेली भाषा नाही आहे. जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर तुम्ही भरपूर टिप्स घेऊ शकता. तुम्हाला या गाण्यात टिप्स दिलेत की 500 शब्द 80 दिवस एक आरसा आणि तुम्ही इंग्लिश शिकू शकता. पण तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर पूर्ण तुम्ही माध्यमच चेंज कराल, हे चुकीचं आहे. तर पॅरेंट्सना याची काळजी घ्यायला पाहिजे की त्यांची मुलं ज्या भाषेत कम्फर्टेबल आहेत त्या भाषेत त्यांना एज्युकेशन द्या. त्यांच्या मुलांवरती इंग्लिशचं प्रेशर नका टाकू, हे या कथा या हे या फिल्मला सांगायचं आहे. बालभारती ही अत्यंत कौटुंबिक गोष्ट आहे आणि ज्याच्यात तुम्हाला मनोरंजन आहे, खूप सारं मजा मस्ती आहे, काही हळवे क्षण आहेत आणि तुम्हाला तुमची गोष्ट सापडेल बालभारतीमध्ये. सो बालभारती ही आपली गोष्ट आहे, भाषा कुठलीही असो, पण तुम्हाला महत्वाचं हे आहे की तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे, मग ती तुमची भाषा असू दे, इंग्लिश असू दे, कुठलीही भाषा असू दे. एखाद्या भाषेमुळे आपला आपला कॉन्फिडन्स जातोय किंवा आपण आपण कुठेतरी अडखळतोय अडतोय आयुष्यात हे होता कामा नये. तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे, मग ती कुठलीही भाषा असू दे. हा संदेश आम्ही देऊ इच्छितो. इंग्लिश शिकावं अगदीच, पण तुमची मातृभाषाही तुम्हाला आली पाहिजे. मला अख्खा सिनेमा आवडला ग, म्हणूनच तर मी केली ती भूमिका. सो इट इज एव्हरीथिंग. मी भिवंडीचा आहे आणि याच्यात कोल्हापुरी टोन वापरली गेली. तर मी बोलताना म्हणजे जेव्हा आमचं शूट झालं तेव्हा साधेच डायलॉग घेतले, पण जेव्हा डबिंग झालं ना त्यांचं तेव्हा सरांनी एक स्पेशलिस्ट मागवलेला कोल्हापूरचा, ते मला स्क्रिप्ट द्यायचे आणि मला फक्त एक टोन सांगायचे, म्हणजे एकदा ऐकवायचे मला डायलॉग, तो डायलॉग मी रिपीट करायचो त्या टोन. तर असं डबिंग झालं आमचं, शिकायची अशी गरज नाही लागली. मी माझ्या रिअल लाईफ मध्ये इंग्लिश मिडियमचा आहे. विचार ना, मातृभाषेत खूप सोपे निघतात, कारण आम्ही मुलांना पण जर क्वेश्चन आन्सर्स लर्न करायचे असतील ना तर जर ते इंग्लिश असतील तर ते रट्टा मारायला लागतात, भूकंपट्टी करायला लागतात. पण जर मराठी असेल तर समजून घेणं एकदम सोपं जातं. आणि जर रट्टा मारला ना तर आपल्याला ते आयुष्यभर लक्षात नाही राहत, त्या एक्झाम झाली का आपण ते विसरून जातो. पण जर समजून घेतलं तर ते आपल्याला लाईफ टाईम उपयोगी पडतं. लहान मुलांना त्यांचं मत ऍक्च्युली नसतंच, ते पॅरेंट्स जे सांगतात ते त्या मिडियममध्ये जातात. म्हणून मी पॅरेंट्सना सांगेन की तुम्ही तुमच्या मुलांचं बघा की तुम्ही तुमची मुलं कुठल्या भाषेत कम्फर्टेबल आहेत, ते मराठीत असू दे इंग्लिशमध्ये असू दे. तर त्यांना इंग्लिश छानपणे येत असेल तर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये टाका, पण त्यांच्यावर कुठल्या भाषेचा प्रेशर नका देऊ. एवढं मी सांगेन. हा चित्रपट प्रत्येक स्टुडंटला इन्स्पायर करतो त्याच्या शिक्षणासाठी आणि हा चित्रपट बघितल्यावर प्रत्येक मुलाला त्याची शाळा आपली वाटायला लागेल आणि शाळाविषयी त्याचं प्रेम खूप वाढेल. मी मुलांना सांगेन, त्यांच्या पालकांचे हात पकडून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात घेऊन जा आणि बालभारती चित्रपट बघा.